कांग्रेचुलेशन सत्यजीत भाऊ, कांग्रेचुलेशन। ओ आज 50 लीटर दूध वाटला मी गोर गरिबांना। तुमचं घर वाचलं म्हणून। काय सांगायचं तुम्हाला? अहो तांबडे बाबाची कृपा बघा, म्हणजे बाप मरू आणि आसरा जगो असं झालंय। तरी मी विचारलं म्हटलं होतं, जे ज्याचं असतं ना ते त्यालाच मिळतो, आणि तसंच झालं। दादा फोन कशासाठी केलाय? काय नाही, तुम्हाला आमच्या ऑफिसात येण्याचं आमंत्रण द्यायचं होतं। व्हिजिट माय ऑफिस गेस्ट यू। का काय का असं यायचं? तांबडे बाबाची इच्छा म्हणून यायचं, बाकी काय नाही। यायचं म्हणजे यायचं। मागच्या वेळेला ऑफिस मध्ये आलो होतो तेव्हा काय झालं होतं आठवत आहे ना? झालं गेलं विसरायचं, ते गंगेला मिळू द्यायचं। आता नव्यानं संबंध जोडायचे मुदोळकर साहेब। मित्र आहोत आपण, जाऊया। तुमची वाट पाहतो आम्ही। पण काय म्हणा सत्यजीत भाऊ, म्हणजे शेवटी तुमच्या मदतीला तांबडे बाबा उभे राहिले तुमच्या सासऱ्याच्या रूपात। चला वाट बघतो, घ्या मग टेक केअर, ठेवतो। लेकरा मी इथं आलेली तुला आवडणार नाही, हवाय। मला नको असलेली माणसं माझ्या आजूबाजूला असण्याची सवय आहे मला, आता त्यात तुझे। मला इथं बघून तुला किती त्रास झालाय दिसतंय। मग तरीही इथे थांबली असते, निघून का जात? अरे किती दिस, किती दिस तू समोर ना हकलवणार आहेस मला? जे सत्य आहे ते तुझ्या समोर आहे आणि तरी बी तू पाठ फिरवणार आहे? नाही, मी पाठ फिरवत नाही। सत्यजीत अनंतराव मुधोळकर या माझ्या नावातून अनंतराव हे नाव मी कधीच कापून फेकून दिले।